काय सांगाल तसं बघताय सगळ्या गोष्टी. ही तालुका ईडीचं सुविधा उद्धव ठाकरे गटाच्या मागे असतील. देशामध्ये भारतीय जनता पक्ष इतर घटक पक्षाच्या माध्यमातून सत्तेवरती आला. महाराष्ट्रामध्ये भाजप या ठिकाणी सुद्धा अन्य लोकांना घेऊन सत्तेमध्ये आले आणि मग त्यांच्यासोबत जे गेले नाही त्यांना तिथं त्रास द्यायचा त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या अनेक लोकांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. त्या चौकशी केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लागल्या तरी हे आमचे सर्व असणारे शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार हे सर्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून ही लोक दगमगून आलेली नाही असं माझं मत या ठिकाणी आहे. बजेट या ठिकाणी मांडलं जात आहे गेल्या वर्षीप्रमाणे कुठलाही इतर बदल दिला आहे, कुठलाही बदल या ठिकाणी नाही. कॉर्पोरेट सेक्टर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं हे बजेट आणि मग या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक प्रवास उठून बजेट सादर केलं गेलं पाहिजे या लोकांच्या निश्चितपणे अपेक्षा आहे. अजून बजेट संपूर्ण मी ऐकलं नाही, बघितलं नाही आहे, परंतु निवडणुकीच्या वरती डोळा ठेवून हे भाजप आणि सरकार म्हणजे सादर करणार असं माझं मत या ठिकाणी आहे. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला.